ख्रिस्तात सर्वांना सलाम. पितृदिनानिमित्त आपण सर्व पितांना एमवॅक तर्फे हार्दिक शुभेच्छा. मत्तयाचा 4 अध्याय वचन 9-11. आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. मत्तय 4:9-11. या वचनामध्ये आपल्याला दिसून येते की परमेश्वर येशू ख्रिस्त सैतानाला म्हणत आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. येशू ख्रिस्त सैतानाला हे म्हणत आहे. ह्यामधून आपल्याला हे दिसून येते की परमेश्वराने जगामधले सर्व गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. सर्व गोष्टींवरती त्याचा अधिकार आहे. आणि ज्या पद्धतीने येशू ख्रिस्ताने सैतानाला चालता हो म्हणून सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्त परमेश्वराचा एक मुलगा आहे. त्याच्यासारखेच आपण देखील आहोत. याचाच अर्थ हा की आपला अधिकार सुद्धा त्या गोष्टींवरती आहे. आपण परमेश्वराचे लेकर आहोत आणि हे आपल्याला अधिकार देते. तुम्ही त्याच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वी जाणून आहे. त्यास्त तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. Mera naam paak maa.
रविवार दिनांक 20 जून 2021 प्रभु येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आजची ही विशेष भक्ती आम्ही पितृदिन म्हणून साजरा करीत आहोत. आणि प्रियांनो, आम्ही आमच्या पित्यांचा सन्मान करावा, आमच्या पित्याचं भय बाळगावं, आम्ही आमच्या पित्याचा धाक बाळगावा ही आमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. आणि ती इच्छा समजून घेण्यासाठी मंडळीने हा एक दिवस, हा एक रविवार वेगळा केलेला आहे. देव करो आणि आज आम्हाला आमच्या पित्याचा सन्मान करणारा अंतकरण देव, पित्याचं धाक बाळगणारा अंतकरण देव, पित्याचं भय बाळगणारा अंतकरण देव. आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूयात, प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, मागील वर्षीच्या पितृदिनापासून ते येतपर्यंतच्या पितृदिनापर्यंत बापा परमेश्वरा, तू आमच्या पित्यांचं संरक्षण केलंस, सांभाळ प्रतिपाळ केलंस आणि विशेष प्रकारे त्यांची लेकरे या नात्याने आमच्या अंतकरणात आमच्या पित्याविषयी भय निर्माण केलंस, धाक निर्माण केलास, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आजची भक्ती तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा.
जे या भक्तीमध्ये आज सहभागी होणार आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। आणि प्रभू ही उपासना तुला सादर करत असताना देव जो आत्मा आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर, सहाय्य कर बापा। सर्व सैताने शक्ती क्लुप्ती अडकणे अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत। धन तारणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्तच्या नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। यावेळेला देव बापाचे उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गात आहोत आणि गीत होत असताना आपण कृपा करून उभे राहावे। उभे असतानाच आपण आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मत अंगीकार एक मुखाने एक चित्ताने समजून उमजून मोठ्याने जाहीर करूया। प्रारंभ करूया। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा
आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया हीच पासून जन्मला ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सुभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो आमेन. यावेळी आळीपाळीचं शास्त्रपाठ आपण वाचत आहोत. आज 25वा रविवार विषय आहे चिरकालिक प्रकाश. आळीपाळीचं शास्त्रपाठ प्रारंभ करीत आहोत. उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चौकडे पहा ते सर्व एकत्र होत आहेत तुझकडे येत आहेत तुझे पुत्र दुरून येत आहेत तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. मी तांब्याच्या जागी सोने लोखंडाच्या जागी रुपे आणीन लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन. तुझवर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहिल असे मी करीन. यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम आगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश यांचे नावही ऐकू येणार नाही. तारण माझा कोट व कीर्ती माझी वेश आहे असे तू म्हणशील. यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही तुझा चंद्र निस्तेज होणार नाही कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहे तुझे सर्व लोक धार्मिक होतील ते भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील ते माझ्या हातची कामगिरी होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समय त्वरित घडवून आणीन आमेन. मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्र पाठ वाचन उत्पत्ती अध्याय 49:1-28 आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भाकीत अर्थात आशीर्वाद. मग याकोबाने आपल्या मुलास बोलावून म्हटले तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. याकोबाच्या मुलांना एकत्र येऊ नये का तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. रौबेना तू माझा ज्येष्ठ माझे बळ माझा पौरुषाचे प्रज्ञ फळ आहेस प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व
आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच, तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळावायचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. शिमोन व लेवी हे भाऊ आहे, त्यांच्या तरवारी प्रत्यक्ष अत्याचाराचे हत्तारे हो. माझ्या जीवा त्यांच्या मसलतीत शिरू नको, माझ्या शिला त्यांच्या मंडळात सामील होऊ नको, कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला, त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिल्या. त्यांच्या रागाला धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे, त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे. मी त्यांची याकुबात पांगापांग करीन, इस्रायलात त्यास विखरीन. हे यहुदा, तुझे बंधू तुझा धन्यवाद करतील, तुझा हात तुझ्या शत्रूंची मानगुट धरील, तुझ्या बापाचे मुलगे तुझ पुढे नमतील. यहुदा सिंहाचा छावा आहे, माझ्या पुत्रा तू शिकार करून डोंगरात गेला आहेस, तो सिंहासारखा सिंहणीसारखा दबून बसला आहे, त्याला कोण छेडणार? यहुदाकडे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याचकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही, राष्ट्रे त्याची आज्ञांकित होतील. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षरसाने आरक्त होतील, त्याचे दात दुधाने शुभ्र होतील. जुबलून सागर तिरी वस्ती करील, तो जहाजांचे बंदरच होऊन राहील, त्याची सरहद्द सिदोनापर्यंत जाईल. इसाखार दणकट गाढव आहे, तो मेंढवाड्यांच्या दरम्यान दबून बसतो. विश्रांतीला हे चांगले स्थल आहे, हा देश मनोहर आहे असे पाहून भार वाहण्यास त्याने आपला खांदा वाकविला. तो बिगार काम करणारा दास बनला. दान इस्रायलाचा एक वंश असून आपल्या लोकांचा तो न्याय करील. दान हा मार्गातला सर्प, वाटेवरचा नाग होईल. हा घोड्याच्या टाचेस दंश करतो तेव्हा त्यावरला स्वार उलथून मागे पडतो. हे परमेश्वरा, मी तुझकडून उद्धार होण्याची प्रतीक्षा करीत आहे. गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील, तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील. आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजास योग्य अशी मिष्टान्य पुरवील. नफ्ताली हा मोकळी सुटलेली हरिणच होय, तो सुंदर भाषणे करणारा होईल. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निसर्गापाशी लावलेला फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरलेल्या आहेत, तिरंजांनी त्याला त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरविला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाच्या समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाचा खडक याच्या नावाने त्याचे भूज स्फुरण पावले. सर्व सहाय्य करणारा, तुझे सहाय्य करणारा, तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणार सर्व समर्थ देव, याचकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. अंगावर पिणाऱ्यांची व पोटच्या फळांची वरदाने तो तुला देईल. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानाहून श्रेष्ठ आहेत, ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंपासून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंधात, जो प्रमुख त्याच्या शिरी येत. बन्यामिन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील. हे सगळे इस्रायलाचे 12 वंश होत. त्यांचा पिता त्यास आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच, प्रत्येकास त्याच्या परी त्याने आशीर्वाद दिला. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण पालखी प्रार्थनेमध्ये जात आहोत, आणि यावेळेला मी विनंती करतो सर्व पित्यांसाठी, सर्व पित्यांनी आपल्या आपल्या जागेवर उभे राहावं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो की आज मध्यस्थीची ही प्रार्थना करण्याची आम्हाला संधी दिलीस. आज आम्ही आमच्या मंडळीमधील आणि बापा ऑनलाईन भक्तीमधील प्रत्येक पित्यासाठी तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा,
आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की बापा परमेश्वरा आम्हाला तू पिता दिलेस, तू आमचा स्वर्गीय पिता आहेस आणि आमचे माता पिता हे आमचे पृथ्वीवरील आमची काळजी घेणारे आहेत, देवाचे दूत आहेत, देवाचे जासूद आहेत, देवाचे मेंढपाळ आहेत। हे बापा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, तू आम्हाला अनाथ सोडलेलं नाहीस बापा परमेश्वरा। आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो आमच्या पित्यांच्या जीवनासाठी की हे बापा परमेश्वरा त्यांनी आमचा प्रतिपाळ केला, आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला वाढवलं, आमचं लग्न कार्य केलं, आमच्या अंतकरणात देवाचं भय पेरलं, आम्हाला तारणाप्रत घेऊन आले। प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। हे बापा परमेश्वरा आज उभे असलेल्या प्रत्येक पित्याला दीर्घायुष्य दे। सर्व सैतानी शक्ती क्लुप्ती अडखण अडथळा यापासून त्यांना दूर ठेव। सर्व दुःख क्लेश आपत्ती भय भीती दडपणे चिंता काळज्या यापासून बापा परमेश्वरा त्यांना मुक्त कर। बापा परमेश्वरा त्यांना नवी शक्ती दे, त्यांना आरोग्य दे, त्यांना उत्साह आणि आनंद दे। हे बापा परमेश्वरा त्यांचे प्रश्न विवंचना अडचणी असतील तर त्या सोडवून ठाक। त्यांच्या लेकराला कुटुंबाला तो आशीर्वादित कर। हे बापा परमेश्वरा जी जबाबदारी आमच्या माता पित्यांवर तू टाकलेली आहे ती पार पाडत असताना बापा परमेश्वरा तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांना दे। प्रभू आम्ही तुझ्याजवळ मागत आहो। हे बापा आपल्या लेकरांना त्यांनी देवाने दिलेलं धन आणि दान समजलेलं आहे आणि देवाच्या आज्ञाभर हुकूम त्याने बापा परमेश्वर आपल्या लेकरांचा प्रतिपाळ केलेला आहे, त्यांना देवाच्या भयात आणि शिक्षणात वाढवलेलं आहे। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। हे बापा परमेश्वरा प्रत्येक पित्यावर तू तुझे आज मेहर नजर कर आणि बापा त्यांच्या इच्छा अशा आकांक्षा तू पूर्ण कर। त्यांना सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐके स्थैर्य दे आणि बापा त्यांची प्रत्येक गरज तू स्वर्गीय आकाश कपाटी उघडून पूर्ण कर। बापा तू आमचा सर्वांचा स्वर्गीय पिता आहेस, या पित्यांकडे तुझी नजर आहे, तुझी मेहर नजर आहे। आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो। तुला धन्यवाद मान महिमा गौरव देवाला। बापा या पित्यांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो। घनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझे आहेत। आमेन। शालोम। देवाची शांती आम्हाबरोबर, पित्यांबरोबर, त्यांच्या कुटुंबाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळ असो। आमेन। यावेळेला मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि शुभवर्तमान वाचन करूयात, त्यानंतर आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मग मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घ्यावे। शुभवर्तमान वाचन लुकृत शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचने 50-53। येशूचे स्वर्गारोहण। नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला। मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला। तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले। देव बापा वाचलेलं शुभवर्तमान नामासाठी आशीर्वादित करो। आमेन। यावेळेला उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाऊ आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे आपण कृपा करून खाली बसून घ्यावे।
तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, बाप सदैव म्हणावे म्हणावे, बाप सदैव म्हणावे म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे। सहस्त्र नामे शोभति तुझला, सहस्त्र नामे शोभति तुझला, कायतयास करावे, कायतयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे। सदैव म्हणावे। ख्रिस्त सदैव म्हणावे। सदैव म्हणावे। जिकडे सदैव म्हणावे। तव वत्साला साजे ऐसे, तव वत्साला साजे ऐसे, शील मदीय असा सदैव म्हणावे। मजला
हो सदैव म्हणावे मी तुझ बाप सदैव म्हणावे बाप सदैव म्हणावे म्हणावे बाप सदैव म्हणावे म्हणावे मी तुझ बाप सदैव सदैव म्हणावे देव बापाला धन्यवाद असो प्रियानो आज पितृदिनाच्या मुख्य संदेशाकडे आम्ही जात आहोत आपण प्रार्थना करूया प्रेमळ देवा परमेश्वर बापा आज आम्ही पितृदिनाचा संदेश ऐकण्यासाठी सिद्ध होत आहोत तू आम्हाला आकर्षित केलेला आहेस कारण बापा परमेश्वरा तू आकर्षित केल्याशिवाय कोणीही तुझ्याकडे येऊ शकत नाही आणि आज एक मोठं आकर्षण तू आम्हाला दिलेलं आहेस यासाठी की आम्ही आमच्या पित्यांचं महत्त्व आणि त्यांना तू दिलेल्या विशेष अधिकाराचं आम्ही स्मरण करावं आणि आम्ही आमच्या देवाचं गौरव करावं प्रभू आज आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून मार्गदर्शन दे तुझं भय आमच्या अंतकरणामध्ये निर्माण कर की जेणेकरून बापा परमेश्वरा तू दिलेले आम्हाला जे माता पिता आहेत त्यांचा आम्ही सन्मान करावा सहाय्य कर बापा सहाय्य कर धनतारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा आमेन देवी बापाला धन्यवाद असो प्रियांनो सालावादाप्रमाणे मातृदिन येतो पितृदिन येतो आम्ही मायवार मागील महिन्यामध्ये साजरा केलेला आहे आता मेथोडिस्ट कॅलेंडर प्रमाणे आम्ही आज पितृदिन साजरा करीत आहोत आणि पित्यांच्या संदर्भात लेकरांची काय जबाबदारी आहे हे आम्ही पवित्र शास्त्राच्या आधारे समजून घेणार आहोत आणि सर्वात प्रथम प्रियानो लेवीय 19:3 आम्हाला सांगत आहे 19:2 जर आधी पाहिलं तर त्यामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग की तुम्ही पवित्र असावे कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे परमेश्वर देवाने पित्याविषयी सांगितलं सॉरी स्वतःविषयी सांगितलं परमेश्वर देवाविषयी सांगितलं पहिल्या 1:2 वचनामध्ये लेवीय 19 हे फार प्रसिद्ध वचन आहे लेवीय 19:2 मी पवित्र आहे तुम्ही पवित्र असावे आणि मग तिसऱ्या वचनामध्ये परमेश्वर देव मोशेला म्हणत आहे तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप यांचे भय बाळगावे तुमच्यातील प्रत्येकाने देवाच्या लोकांसाठी ही परमेश्वर देवाची आज्ञा आहे की आम्ही आपल्या आईचं आणि आपल्या बापाचं भय बाळगलं पाहिजे जेव्हा आम्ही आमच्या आई बापाचं भय बाळगतो तेव्हा अप्रत्यक्षरित्या आम्ही देवाचं नाव पवित्र मानित असतो कारण परमेश्वर देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे प्रियानो 10 आज्ञांमध्ये सुद्धा पहिल्या 4 आज्ञा परमेश्वर देवाने स्वतःबाबत दिलेल्या आहेत परमेश्वर देवाबाबत दिलेल्या आहेत आणि 4 आज्ञानंतर लगेच 5वी आज्ञा जी आलेली आहे ती माता पित्यांविषयी आलेली आहे तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख म्हणजेच
जेव्हा आम्ही डोळ्यांना दिसणाऱ्या माता पित्यांचं भय बाळगतो, सन्मान करतो, तेव्हा आम्ही अप्रत्यक्षरित्या आज्ञापालन करून आमच्या परमेश्वर देवाचं स्वर्गीय पित्याचं भय बाळगत असतो. आणि तीच गोष्ट आमच्यासाठी फार आशीर्वादाची असते. आणि म्हणून माता पित्यांकडे पाहत असताना प्रियानो आम्ही जगिक दृष्टीने पाहू नये, किंवा कथा कादंबऱ्यातल्या त्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने पाहू नये, किंवा सिरियलमध्ये सिनेमामध्ये नाटकामध्ये ज्याप्रमाणे त्या दृष्टीने आम्ही पाहू नये, किंवा थोरा मोठ्यांचे जे बोल आहेत कोटेशन्स आहेत त्याप्रमाणे नव्हे. माता पित्याविषयी आता पितृदिनाच्या दिवशी भरपूर कोटेशन्स आले असतील व्हॉट्सअपवर, परंतु आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून माता पित्यांकडे जर पाहिलं तर त्यामध्ये देवाचा सन्मान आहे आणि देवापासून आशीर्वाद आहे. देवाच्या दृष्टीने माता पित्यांकडे पहा, देवाच्या दृष्टिकोनातून पहा. देवाने मला हे माता पिता दिलेले आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट यामध्ये आम्ही पाहतो की देव आमचा निर्माण करता आहे. आणि माता पिता हे आमचे जन्म दाते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचं भय बाळगलं पाहिजे. देवाची योजना झाली की आम्हाला निर्माण करायचं, जगात पाठवायचं, परंतु आम्ही कोणत्या माता पित्यांच्या पोटी जन्माला यायचं, कोणाच्या घरात जन्माला यायचं हे स्वातंत्र्य आम्हाला नाही तर ते देवाला आहे. आणि देवाने आम्हाला आमच्या माता पित्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये पोटामध्ये आम्हाला पाठवलं. निर्माणकर्ता देव आहे पण जन्मदाते माता पिता आहेत. प्रियानो आम्ही जेव्हा माता पित्यांचा सन्मान करतो तेव्हा आम्ही आमच्या निर्माणकर्त्याचा सन्मान करतो. ज्यांनी आमच्या माता पित्यांची निवड केली त्या परमेश्वर देवाचा आम्ही सन्मान करतो. परमेश्वर देवाने निवड केली आम्हाला जन्म देण्यासाठी कोणते माता पिता असावे. प्रियानो आम्ही असं म्हणू शकतो माते समान आहे पित्या समान आहे, परंतु प्रेषित पॉल म्हणतो तुम्हाला पुष्कळ बाप नाहीत, एकच बाप असतो, एकच आई असते. आणि ते फार आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. भय बाळगा, माता पित्याचं भय बाळगा, देवाचं भय बाळगणं आहे. दुसरी गोष्ट यामध्ये आम्हाला सांगितलेली आहे की देव आमचा पालन पोषण करता आहे आणि माता पिता हे आमचा प्रतिपाळ करणारे आहे. देव पालन पोषणासाठी सर्व गोष्टी आमच्या पालन पोषणासाठी असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पाठवून देतो. कोणाच्या हाती? माता पित्यांच्या हाती. आणि माता पिता आमचा प्रतिपाळ करतात. प्रियानो लक्षात घ्या, आम्ही आमच्या माता पित्याचा सन्मान आमच्या माता पित्याचं भय का बाळगलं पाहिजे, कारण परमेश्वर देव त्यांच्याच हाती आमच्या पालन पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पाठवून देतो. मग पालन पोषण यामध्ये फक्त खाणे पिणे पांघरणे एवढंच येत नाही, तर त्यामध्ये आमचं संरक्षण येतं, आमचं आरोग्य येतं, आमचं शिक्षण येतं, आमचं लग्न कार्य येतं, सगळंच येतं. देव सांगतो तू आपल्या माता पित्यांचं भय बाळग आणि सैतान सांगतो तू आपल्या माता पित्यांचं भय बाळगण्याचं काही कारण नाही, ते त्यांचं कर्तव्यच आहे. त्यांनी आम्हाला जन्मच दिलेला आहे. किती कृतज्ञपणा आहे हा लेखरांचा. तुम्ही काय विशेष केलंय? अरे मी माझ्या कानांनी ऐकलंय.
ख्रिस्ती लोकांनी असे शब्द बोलता कामा नाही, असले शब्द अख्रिस्ती जगात चालू आहे. परराष्ट्रीयांची कोणतीही रीत स्वीकारू नका. तुम्ही वेगळे लोक आहात, तुम्ही देवाचे लोक आहात. आमचं पालन पोषण होईल, पण देव जेव्हा आमच्या आई बापांना त्या पालन पोषणाच्या सर्व गोष्टी देईल तेव्हाच, आणि देव तेव्हाच देईल आमच्या माता पित्यांना जेव्हा आम्ही आमच्या माता पित्याचं भय बाळगू. प्रियांनो, माता पिता हे आमचे प्रतिपाळ करणारे आहे. त्यांचं भय बाळगण्यासाठी एवढी गोष्ट पर्याप्त नाही का? ते आमचे जन्मदाते आहेत, ते आमचे प्रतिपाळ करणारे आहेत, एवढी गोष्ट पर्याप्त नाही का? आणि तिसरी गोष्ट, आम्ही आमच्या माता पित्याचं भय बाळगावं का? तर देव आमचा तारणारा आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. देव आमचा तारणारा आहे आणि माता पिता हे आम्हाला तारणाप्रत घेऊन जाणारे आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांचं भय बाळगलं पाहिजे. माता पिता आम्हाला जिवंत देवाची ओळख करून देणारे आहे. माता पिता आम्हाला जिवंत देवाच्या त्या तारणाप्रत घेऊन जाणारे आहेत. आमच्यासाठी जर खरे सुवार्थिक कोण असतील तर ते आमचे माता पिता आहेत. आमच्यासाठी जर खरे शिक्षक देवाचे, देवाने नेमलेले शिक्षक कोण असतील तर ते माता पिता आहेत. आमच्यासाठी जर खऱ्या अर्थाने आमचा पालक कोण असेल तर आमचे माता पिता आहेत. ते देवाचे सेवक आहेत. या सन्माननीय दृष्टिकोनातून, या देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या माता पित्यांकडे पाहण्याची गरज आहे. त्या सिनेमातला जे कॅरेक्टर रंगवले जातात ना, त्या दृष्टीने पाहू नका. काय अर्थ नाही, सैतानाची भूलथाप आहे. त्याने काहीच परिणाम होणार नाही. देवाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रियांनो, आता प्रश्न असा येतो की आम्ही आमच्या पित्याचा धाक का बाळगला पाहिजे? आम्ही आमच्या पित्याचं भय का बाळगलं पाहिजे? उत्पत्ती याचा 31वा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये ज्याला देवाने इस्रायल हे नाव दिलं तो याकोब काय म्हणत आहे पहा. याकोब काय म्हणत आहे? उत्पत्ती 31:42, माझ्या पित्याचा देव, याकोबाचा पिता इसाक, इसाकाचा पिता अब्राहम, माझ्या पित्याचा देव अब्रामाचा देव. आणि पुढे तो म्हणतो, आणि इसाकाचा धाक. इसाकाचा धाक म्हणजे माझ्या बापाचा धाक, माझ्या बापाचं भय. माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दुःख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकाविले. आपल्या पित्याचं भय का बाळगलं पाहिजे? परमेश्वर देवाने जन्मलेल्या प्रत्येक लेकराच्या मनात निपजतच हे बापाचं भय पेरलेलं आहे. परंतु हे पेरलेलं भय, प्रियांनो, वाटेवरचं भय नको. पाखरं येऊन खाऊन जातील. खडकाळीवरचं नको, थोडा वेळ राहील आणि नंतर निघून जाईल. काटेरी झुडपात पडलेलं बेभय नको. ते काही प्रमाणात वाढेल पण निष्फळ होईल, शेवटपर्यंत टिकणार नाही. ते देवाच्या दृष्टिकोनातून असणारं भय हवं आहे. याकोब म्हणतो, इसाकाचा धाक, माझा पाठीराखा झाला. कोणाला म्हणत आहे? लाबान. लाबान कोण आहे? त्याचा सासरा. त्याच्या 2 मुली त्याने बायका केलेल्या आहेत, राहेल आणि लेया. आणि
आणि परमेश्वर देवाने त्याला सांगितलं आता लाबानापासून निघायचं आणि आपल्या देशात कानानाकडे जायचं आणि तो आपल्या मुलाबाळांना आणि त्याला झालेले ते 10 पुत्र घेऊन 12-11 पुत्र घेऊन तो निघालेला आहे. त्याच्या बायकांना त्याच्या 11 मुलांना घेऊन तो आता हरानातून कानानाकडे जायला निघालेला आहे. परमेश्वर देवाने त्याला सांगितलं निघायचं, तो काही परवानगी मागत बसला नाही. इसाकाला त्या लाबानाला त्याचा मामा होता, तो मामाचीच मुलगी केली होती त्याने. तो काय त्याला विचारत बसला नाही, सरळ त्याने आपलं सगळा लवाजमा घेतला, बायका घेतल्या, निघाला. लाबानाला हेच वाईट वाटलं की मला न विचारता मला न सांगता निघून गेलास, 20 वर्ष माझ्याजवळ राहिलास तू, 7-7 वर्ष तू आपल्या 2 बायकांसाठी, 14 वर्ष आणि 6 वर्ष तू आपल्या मेंढरांसाठी जनावरांसाठी, आणि मला न सांगता निघून गेलास. ज्याला परमेश्वर देवाची आज्ञा होते ना प्रियानो, त्याने माग फिरून पाहायचं नाही. ज्याने एकदा नांगराला हात घातला माग फिरून पाहायचं नाहीतर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, एक जण त्याला म्हणाला की मी माझ्या आई बापांना विचारून येतो, प्रभू म्हणाला नाही, एकदा नांगराला हात घातला ना माग फिरून पाहायचं नाही. विचारलं त्याने लाभानाला निघाला, आणि लाभान त्याचा मामा त्याचा सासरा त्याच्यावर तुटून पाडण्यासाठी निघाला, त्याच्याशी युद्ध करायला निघाला. रात्री स्वप्नात लाबानाला देवाने धमकावलं, लक्षात ठेव याकोबाला काही भलबुर बोलायचं नाही. प्रियानो, तुमच्या शत्रूंशी लढण्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही, देव करतो सगळं काही, फक्त तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करा. मनुष्याचे मार्ग जर देवाला आवडले तर तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याबरोबर समेट करायला भाग पाडतो, देवाचं वचन सांगत आहे. लाभान काही बोलला नाही, भेटायला आला, चौकशी केली, मला काय नाही सांगितलं, मी तर बँड बाजा लावला असता, मोठी जेवणावळ केली असती, असं आनंदाने लावून दिलं असतं. लाबानाचे सगळं याकोबाला माहीत होतं, 20 वर्ष राहिला होता त्याच्यावर, लबाड होता तो मूर्तीपूजक. आणि मग लाबान आणि ते वेगळे होतात, एक दगडांची रास केली जाते, ही ओलांडून तू माझ्याकडे येऊ नको आणि मी ओलांडून तुझ्याकडे येणार नाही, युद्धासाठी किंवा तुला त्रास देण्यासाठी किंवा कशासाठी, अशा वाईट हेतूने मी तुझ्याकडे येणार नाही. आणि लाभानाने ती शपथ वाहिली, परंतु याकोब काय म्हणाला माहिती आहे का, त्याच अध्यायाच्या 31व्या अध्यायाच्या त्या 53व्या वचनामध्ये याकोब काय म्हणतो, अब्रामाचा देव नहोराचा देव त्यांच्या पित्याचे देव आपला दोघांचा न्याय करो. मग याकोबाने आपला बाप इसाक याचा जो धाक त्याची शपथ वाहिली, बापाच्या धाकाचा धाकाची त्याने शपथ वाहिली. प्रियानो, जर बापाचं भय बाळगाल तर लक्षात ठेवा, परमेश्वर देव तुमच्या बाजूनी लढेल. जगात अशी कोणतीही गोष्ट असणार नाही की ज्यावर तुम्ही विजय मिळवू शकणार नाही. सैतान कोणतंही तुमच्या जीवनामध्ये धुडगूस घालू शकणार नाही. परमेश्वर देव सांगत आहे, आपल्या बापाचा धाक, आपल्या बापाचं भय. लेकरांनो, बापाला तुच्छ लिखू नका. लेकरं जसजसे वाढत जातात, मोठी होतात, धष्टपुष्ट होतात, मग लाता झाडू लागतात. पवित्र शास्त्र सांगतं अनुवादामध्ये, यशुरून धष्टपुष्ट झालं आणि मग लाता झाडू लागलं. सगळे शत्रू तुमच्यावर तुटून पडतील, सगळे शत्रू, रक्त मांसाचे शत्रू आणि रक्त मांस नसलेले शत्रू. बापाचा धाक बाळगा,
बापाचं भय बाळगा, देव तुमच्यासाठी कार्य करील। माझा पिता याकोब, माझा पिता इसाक याचा जर धाक नसता तर आजही तुम्ही मला रिकामा लावून दिला असतो, रिकामा लावून दिला असत, सगळं लुटलं असत मला तुम्ही। लाबान त्याला ब्रश शब्द बोलू शकला नाही, लाबान त्याचं एक मेंढरू सुद्धा हिसकावून घेऊ शकला नाही। लाबान त्याच्या मुलींना आणि त्याच्या मुलींना झालेल्या मुलांना सुद्धा तो हिसकावून घेऊ शकला नाही, काहीच करू शकला नाही। लाबान गुपचूप गेला, करार करून गेला, शपथ वाहून गेला, मी परत तुझ्याकडे तुला त्रास देण्याच्या हेतूने येणार नाही। धाक हे काम करतो प्रियांनो, परमेश्वराचा परमेश्वराने आज्ञा जी दिलेली आहे की तू आपल्या आई आणि बापाचा सन्मान कर, त्यांचं भय बाळग। प्रियांनो बापाचा धाक, याकोब का म्हणतो बापाचा धाक, बापाचं भय बाळगलंच पाहिजे। आणि बापाचं भय बाळगणं आणि आईचं भय बाळगायचं नाही असं काही नसतं। जेव्हा लग्न होतं ना त्यांचं, त्यावेळेला ती यापुढं दोन नव तर एकच आहेत, आमच्यासाठी माता पिता हे एकच आहेत, परंतु बापाचं नाव पर्टिक्युलरली घेतलेलं आहे, बापाचं भय, ही फार मोठी गोष्ट आहे। अरे डोळ्यांना दिसणाऱ्या बापाचं भय आम्ही बाळगू शकणार नसल तर मग डोळ्यांना न दिसणारा जो स्वर्गीय पिता आहे त्याचं काय भय बाळगणार आम्ही? मी माझ्या स्वर्गीय पित्याचं भय बाळगतो की नाही याचा पुरावा म्हणजे मी माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या पित्याचं भय बाळगत असतो। आपल्या बापाचं भय बाळगा प्रियांनो। अनेक लेकरं बोलताना मी त्याचं काय भय बाळगत, ते म्हातारं झालंय आता, ते काय करू शकणार आहे। हा आदरयुक्त भय, जे भय आम्ही आमच्या देवाचं बाळगतो ना ते भय, बाप काही करणार नाही प्रियांनो, देव करेल। असे शत्रू उठवेल ना तुमचं जीवन भयग्रस्त करून टाकेल। आज अनेक लेकरांचं जीवन भयग्रस्त झालेलं आहे, ज्यांचं जीवन भयग्रस्त झालेलं आहे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की मी माझ्या बापाचा धाक बाळगलेला आहे का, मी माझ्या बापाचं भय बाळगलेलं आहे का, बाळगतो का। नसेल तर आजच बापाजवळ जा, क्षमा मागा, मिठी मारा बापाला, तुमचं भय नाकारलं, सगळे शत्रू माझ्या पाठीमागे लागले, सगळे शत्रू। रोग हे शत्रू आहेत, व्यसन ही शत्रू आहेत, दुष्ट विचार हे शत्रू आहेत, अडचणी अभाव दुःख क्लेश आपत्ती भय भीती दडपणे हे सगळे आमचे शत्रू आहेत, लागणार मागे। पुन्हा एकदा त्या उधळ्या पुत्राचं उदाहरण तुम्हाला सांगतो, त्याने आपल्या बापाचं भय बाळगायचं नाकारलं, काय झालं माहितीये का प्रियांनो, हाल हाल झाले त्याचे। आणि त्याचा थोरला भाऊ त्यानेही आपल्या बापाचं भय नाकार बाळगायचं नाकारलं, इतक्या दिवस भय बाळगत होता, धाकटा भाऊ आल्याबरोबर भय ना बाळगणं सोडून दिलं, काय झालं, घरात आलाच नाही, बाहेरच राहिला, आणि प्रभूने तिथंच दाखला बंद करून टाकला, बाहेरच राहिला तो। बापाचं भय जर नाकाराल तर बाहेर राहाल प्रियांनो, बाहेर राहाल, बाहेर राहाल। आता तुम्हीच ठरवा कशाच्या बाहेर, सुखाच्या बाहेर, आनंदाच्या बाहेर, आरोग्याच्या बाहेर, स्वर्गाच्या देखील बाहेर राहाल, इतकं भयानक आहे। बाप काय तुमच्या समोर दुर्बळ आसक्त असा वाटू देऊ नका, फार सामर्थ्यशाली आहे। बापाचं भय का बाळगायचं याचं तिसरं कारण आता आम्ही पाहतो। पहिलं कारण आम्ही पाहिलं, बापाचं भय बाळगणं म्हणजेच देवाचं भय बाळगणं। दुसरं कारण आम्ही पाहिलं, बापाचं भय बाळगणं म्हणजे बाळगलं तर देव आमच्या सर्व शत्रूंचा विमोड करतो। तिसरं कारण, बापाचं भय, बापाचा धाक
जेव्हा आम्ही बाळगतो तेव्हा बाप आमच्यासाठी आशीर्वचने बोलतो, आशीर्वाद देतो। प्रियांनो, देवाने एक महान अधिकार बापाला दिलेला आहे। तुमचे तथाकथित मांडलेले आई बाप असतील, बाप असतील, त्यांना तो अधिकार नाही तुम्हाला आशीर्वाद देण्याचा। तुम्हाला आशीर्वाद देण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, ज्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला आपल्या घरामध्ये तुमचा प्रतिपालक केलेला आहे, तुम्हाला तारणापुरत आणलेला आहे, तुमचे जन्मदाते झालेले आहेत। तुम्हाला आशीर्वाद देण्याचा अधिकार, तुमच्या आशीर्वादांचा साठा देवाने त्या बापाजवळ दिलेला आहे। काय अद्भुत ना, बापाजवळ दिलेला आहे। प्रियांनो, उत्पत्तीचा 27वा अध्याय आणि 27 ते 29 या वचनांमध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला दिसून येईल की इसाक याकोबास आशीर्वाद देतो। याकोबाचा बाप इसाक, इसाक आपल्या बापाचे आशीर्वाद प्रियांनो चोरून घेतो। इसा हा धाकटा असतो याकोब, त्याचा भाऊ एसाव थोरला असतो आणि आईच्या मसलतीने तो चोरून घेतो। बापाच्या आशीर्वादांचं मोल वाटलं पाहिजे प्रियांनो। बापाच्या आशीर्वादाचं मोल त्या इसाकाला नव्हतं। सॉरी, बापाच्या आशीर्वादाचं मोल त्या एसावाला नव्हतं। त्याच्या बापाच्या द्वारे त्याला ज्येष्ठपणाचा अधिकार मिळालेला होता, त्याने तो एक वेळच्या अन्नासाठी विकून टाकला, विकून टाकला। मसुरीचं वरण आणि भाकरी, एक वेळेचं अन्न, आणि म्हणून त्याला तांबडा एसावाचा नावाचा अर्थच तांबडा आहे, तांबडा अदोम, अदोमी तांबडा। त्याला नाही वाटलं, याकोबाला फार मोल होता आशीर्वादाचा, बापाच्या आशीर्वाद, आणि त्याचा विश्वास होता बापाने जर आशीर्वाद दिला तर आशीर्वादच मिळणार, आशीर्वादच मिळणार, आणि म्हणून तो आशीर्वाद मिळवण्यासाठी झटापट करत होता। त्याने माणसांची झटापट केली, त्याने देवाशी झटापट केली, आणि म्हणूनच देवाने त्याला नाव दिलं इस्रायल, माणसाची आणि देवाची झगडून आशीर्वादित होणारा। आशीर्वादांचं मोल वाटू द्या बापाचं, बापाजवळ आपले आशीर्वाद आहेत, दुसरं कोणाजवळच नाही। प्रियांनो, तुमची धन दौलत, तुमची मान प्रतिष्ठा, तुमचं शिक्षण, तुमचं ज्ञान तुम्हाला आशीर्वादित करू शकत नाही। आशीर्वादित करेल तुमचा बाप। त्याने जर आशीर्वाद दिला तर तुम्ही आशीर्वादित। आणि असं समजू नका बाप आशीर्वचने बोलत नाही म्हणून, बाप आपल्या मुलाला कधी शाप देणार नाही असं काही समजू नका। आमच्या स्वर्गीय पित्याने आदाम हवेला शाप दिले, आमच्या स्वर्गीय पित्याने त्या कायनाला शाप दिला, त्याचं भय न बाळगता त्याचा जर तिरस्कार कराल, त्याचा अवमान कराल, तर त्याच्या मुखातून, त्याच्या अंतकरणातून सहज शापाचे काहीतरी विचार निघून जातील आणि भिडतील तुम्हाला ते। नोहाचं असंच झालं, जलप्रलय संपला, सगळं काही झालं वगैरे 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 वगैरे, आणि त्यांनी द्राक्ष मळा लावला, खूप द्राक्ष आले, नोहा खूप द्राक्षरस पिला, खूप द्राक्षरस पिला, आणि आपल्या डेऱ्यामध्ये उघडा बागडा पडला। शेम, हाम, याफेत, त्याचे 3 मुलं, हाम हा सर्वात धाकटा होता, 2 नंबरचा होता, शेम, हाम, याफेत। हा हाम आला आणि बापाची नग्नता पाहिली त्याने, आणि त्याच्या 2 भावांना थोरल्या आणि त्याच्या धाकट्या भावाला शेम आणि याफेतला जाऊन सांगितलं, बघा आमचा बाप
देवाचा सेवक संदेश देणारा 120 वर्ष संदेश देत होता. माणसांना कसा उघडा वागडा पाडलाय दारू पिऊन. सेम आणि याफेत यांना वाईट वाटलं. त्यांनी पाठमोर होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. बापाच्या चुकीवर बापाची एखादी चूक झाली म्हणून लेकरांनी त्याच्यावर तोंड सुख घ्यायचं अजिबात नाही. तो अधिकार लेकराला कोणत्याही मुलाला परमेश्वर देवाने आपल्या बापावर दिलेला नाही. नोहा चुकला पण आम्हाला तो अधिकार होता का त्याची नग्नता पाहण्याची? आपल्या बापाची नग्नता पाहू नका. आपल्या बापाला बेअब्रू करू नका. त्याची अब्रू झाका. तो कधी बोलण्यात चुकेल कधी वागण्यात चुकेल. तोही माणूस आहे. काय झालं माहितीये का? नोहाने आशीर्वाद दिले शेमाला याफेताला पण हमाला शाप दिला. आणि हाम म्हणजेच मिसर मिसरी देवापासून तुटलेला देवाच्या लोकांचा शत्रू मिसरी हाम हाच मिसर. किती भयानक शाप. आजही मिसर देवाच्या लोकांचा शत्रूच आहे. जर देवाच्या लोकांचा शत्रू तर देवाचा शत्रू. जर आपल्या बापाचा सन्मान करणार नाही त्याचं भय बाळगणार नाही त्याची जर निंदा नालास्ती कराल बेअब्रू कराल तर लक्षात ठेवा देव मुखा तो बाप मुखाने बोलणार नाही परंतु त्याच्या अंतकरणातून त्या शापाचे विचार जरी आले ना तरी तो शाप लागेल. आम्हाला फार भय बाळगा. बापाचं फार भय बाळगा. त्याची अधिक काळजी घ्या. त्याला हवा नको ते पहा. प्रियानो फार भयानक आहे. कोणत्याही लेकराला आईबापांना दूषण देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही. पुढं आम्ही काय पाहतो माहिती का प्रियानो? इसाकाने याकोबास आशीर्वाद दिला. त्याने फार झगडून आशीर्वाद मिळवला. तो आशीर्वादित झालाच. पुढे याकोबाने आशीर्वाद दिले. आम्ही जो शास्त्रपाठ वाचला आज मोठा शास्त्रपाठ वाचला. उत्पत्ती 49:1-28 वाचली आणि याकोबाने आपल्या 12 पुत्रांना आशीर्वाद दिले. त्याच्या आधी 48:1-22 त्याने योसेफाचे 2 पुत्र इफ्राईम आणि मनश्शे यांना आशीर्वाद दिले. ते आहे 48:1-22 आणि 49 उत्पत्ती 49:1-28 आपल्या 12:12 आशीर्वाद दिले. आणि पुढं त्यांचं काय होणार आहे ते सगळं सांगितलं. आणि जे त्याने सांगितलं तेच त्यांच्या वंशात झालं. त्या 12 पुत्रांच्या तेच घडलं. 93:49-28 सांगतं की याकोबाने आपल्या लेकरांना आशीर्वाद देण्याचं संपवलं पायवर घेतले आणि आपला प्राण सोडला. बापाची मरेपर्यंत सेवा करा तरच बाप आशीर्वाद देईल. 4-2 दिवस सेवा कराल आणि बाप अपेक्षा कराल आशीर्वाद दे अजिबात नाही. बाप पण मरतानाच आशीर्वाद देणार. देवाने तो अधिकार दिलेला आहे. तो अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल मला बापाच्या आशीर्वादाची काही गरज नाही. शापित व्हाल शापित. उलट सुलट काही बोलू नका आणि शापित होऊ नका. प्रियांनो बापाचं जर भय बाळगलं त्याचा सन्मान केला त्याची काळजी वाहिली तरच तो तुमच्यासाठी आशीर्वचने बोलेल आणि देव ती आशीर्वचने तुम्हाला लागू करेल. प्रियांनो विश्वास ठेवा. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. आज पितृदिनाच्या दिवशी आम्हाला काय करायचंय? बापाचा धाक बाळगा. बापाचं भय बाळगा. बापाचा सन्मान करा. बापाची काळजी घ्या. बापाजवळ जा. क्षमा मागा. देव सगळं काही
विसरून जायला तयार आहे. देव बाप हा आमच्यासाठी देवाचा जासूद आहे, जासूद स्पाय, किंवा बाप हा आमच्यासाठी देवाजवळ जणू काय तो आमचा वकील आहे, वकील. प्रियानो, बापा बापाचं भय बाळगा, सन्मान करा, त्याची काळजी व्हा. प्रियानो, लक्षात घ्या, देव सगळे आशीर्वाद द्यायला तयार आहे. देव बापाला धन्यवाद असो, आम्ही प्रार्थना करू. प्रेमळ देवा, आम्हाला तू आत्मा दे, जसा आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान केला, तसाच सन्मान आम्हाला आमच्या जगी बापाचा करता येऊ दे. सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून आमचे स्वर्गीय बापा, आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे, आपण दानार्पणाकडे जात आहोत. घेत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. प्रारंभीची प्रार्थना मी यावेळेला करत आहे. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, सर्व उत्तम देणग्यांच्या दाता, आज ह्या समयी आम्ही तुला विशेष धन्यवाद देतो, कारण तू आम्हाला उत्तम माता पिता दिलेस. आम्हाला बापा परमेश्वर त्यांची उत्तम प्रीती लाभू दिलीस. बापा, ह्या सर्व गोष्टी तुझ्यापासून आम्हाला मिळाल्या, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आम्ही तुझ्या सेवेसाठी म्हणून हे स्वर्गीय बापा तुला काही अर्पणे आणलेले आहेत, त्याचा स्वीकार करून घे आणि प्रभू तुझाच गौरव होऊ दे. धनताना प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन.
यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादि देवा, तूच एक देव आहेस, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. सर्व काही देवापासून प्राप्त होते, यासाठी देव आम्हाला देतो की आम्ही देवाला देतो की न देतो ही कसोटी बापा परमेश्वर आम्हाला देता यावी. हे बापा, आज भरभरून आशीर्वाद दिले, आम्ही भरभरून तुला दिलं बापा. संतोषाने आम्ही तुला दिलं, तुझ्या गौरवासाठी आम्ही तुला दिलं, तुझ्या सेवा कार्यासाठी आम्ही तुला दिलं बापा. हे सर्व तू स्वीकारून घे. नम्रतेने, आग्रहाने पाया पडून तुला विनंती आणि प्रार्थना करीत आहो. हे सर्व दान तू शुद्ध पवित्र कर, की जेणेकरून आमची सर्व कमाई शुद्ध आणि पवित्र होईल आणि त्याला सैतान स्पर्श करू शकणार नाही. हे बापा, तुझ्या सेवा कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना पाहिलेला आहेस, त्यांना अधिक पट देणारा देव तू आहेस, बरकतीचे आशीर्वाद देणारा देव तू आहेस. आम्ही तुझे आभार मानतो पुन्हा एकदा बापा. आजच्या भक्तीबद्दल, आजच्या आशीर्वादांबद्दल आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा. धन्यता आणाला प्रेम प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा. आमेन.
आपण देवापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती परम सदा सर्व काळ असो. आमेन. शालो देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.